स्वप्नांचं शहर, देशाची आर्थिक राजधानी, घड्याळाच्या काट्यांना वाट दाखवणारी, क्रिकेट, चित्रपट, गायक, कलावंत, उद्योगधंदे या सर्वांचं माहेरघर असणारी, वडापाव असू दे की मरीन ड्राईव्हचा पाऊस किंवा तिचा श्वास म्हणजे तिची लाईफलाईन लोकल ट्रेन असू दे, सर्वांना हवी हवीशी वाटणारी, सुरक्षित वाटणारी अशी ही मायानगरी मुंबई। या मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे। मुंबई नेहमी आनंदी आणि सर्वांना आपलंसं करून घेणारी, जणू काही आपल्या आईसारखी। मुंबई आजवर अनेक छोट्या मोठ्या संकटांचा सामना करतच आली आहे, परंतु या संकटांना निपटून पुन्हा उभं राहणं हेच तर मुंबईने सर्वांना शिकवलंय। हेच तर आहे मुंबईचं स्पिरिट। मग त्यात 12 मार्च 1993 चा बॉम्बस्फोट असू दे किंवा 26 जुलै 2005 चा महापूर असू दे, 11 जुलै 2006 चा मुंबई लोकल ट्रेन मधील बॉम्बस्फोट, नाहीतर 26 नोव्हेंबर 2008 चा आतंकवादी हल्ला असू दे, मुंबई कधीच थांबली नाही। परंतु काही महिन्यापूर्वी या जगावर जो कोरोना नामक विषाणूने हल्ला केला, त्यामुळे कधीही न थकलेली मुंबई थांबली आणि अजूनही शांतच आहे। मुंबईचं असं रूप कुणालाच भगवत नाही। गणपती बाप्पा म्हणजे मुंबईचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव तर मुंबईचा सर्वात मोठा उत्सव। हे विघ्नहर्त्या गणराया, तू नेहमीच सर्वांचं विघ्न दूर करत आलायस। या मुंबई, महाराष्ट्र आणि आपल्या भारतावरच हे कोरोना नामक संकट तू लवकरच दूर कर आणि आम्हाला आमची पूर्वीसारखी मुंबई परत कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना।